नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय कृषी पुढील आव्हाने पाहत आहोत, त्यामध्ये कृषी उत्पादकता, ग्रामीण वित्त पुरवठा या घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे। यामध्ये अनेक जी काही आव्हानं आहेत ती आपण पाहिली आहे। पुढचं जे आव्हान आहे ते म्हणजे विक्री व्यवस्था, मार्केटिंग हे भारतीय कृषी अर्थव्यवस्थेसमोरील मोठं आव्हान आहे। या आव्हानाला भारतीय कृषी नेहमीच, भारतीय शेतकरी नेहमीच पेलत असतो। विशेषतः कृषी उत्पादनांना योग्य बाजार मिळण्याच्या दृष्टिकोनातून विक्री व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असते। स्थानिक बाजारापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजार व्यवस्था उपलब्ध असते, मात्र शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही। तसेच विक्री व्यवस्थेतील अनेक दोष आढळून येतात, त्यामुळे शेती उत्पादनाची विक्री करताना शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागत आहे। शेती उत्पादनाबरोबरच शेतीमाल विक्री व्यवस्था सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, की जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार, जसं शेतकरी या जगाचा पोषणकर्ता आहे, तो जगाला पोसतो, तसं त्याचा आर्थिक व्यवहारसुद्धा यातून भागीतला पाहिजे। आणि म्हणून शेतमाल कोणत्या किमतीला विकला जाईल, कोणती बाजारपेठ उपलब्ध होईल, या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भात अनिश्चितता दिसून येते। भारतात शेतमाल विक्री व्यवस्थेत अनेक मध्यस्थ दलाल असतात, त्यामुळे शेतीमालाला योग्य किंमत कधीच मिळालेली नाही आहे, किंबहुना शेतकऱ्यांना त्याची खात्री पण नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, विक्री व्यवस्थेचा अर्थ आपण बघूयात। विशेषतः विक्री व्यवस्था कुठल्या याच्यावरती काम करते, विक्री व्यवस्था मार्केटिंग म्हणजेच शेतीमालाची विक्री व्यवस्था म्हणजे शेतमाल उत्पादनापासून उपभोक्त्यापर्यंत अन्नधान्यांची व शेतमालांची व शेतातील कच्च्या मालाची पाठवणी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रिया प्रतिक्रिया होय। म्हणजेच शेतमाल उत्पादनापासून उपभोक्त्यापर्यंत अन्नधान्याची व शेतीतील कच्च्या मालाची पाठवणी करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रिया प्रक्रिया म्हणजेच विक्री व्यवस्था होय। थोडक्यात विक्री व्यवस्थेत एकत्रीकरण, प्रतवारी प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, माल विकणे, कर्ज पुरवठा इत्यादी घटकांचा समावेश होतो। या सर्वांना एकत्रित शेतमाल विक्री व्यवस्था असं म्हणलेलं आहे, ज्यामध्ये विक्री व्यवस्थेत वस्तूंचं एकत्रीकरण करणे, वस्तूंची प्रतवारी करणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे, ते साठवून व्यवस्थित ठेवणे, त्याची वाहतूक करणे आणि मार्केटमध्ये जाऊन त्याची विक्री करणे, त्याच्यानंतर कर्जपुरवठा करणे इत्यादी सर्व या एकत्रित शेतमाल विक्री व्यवस्था असं म्हटलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, भारतीय शेतकरी विविध मार्गाने आपले उत्पादन व अधिक उत्पादन सरप्लस प्रोडक्ट्स विकतात। प्रथम आणि सामान्य अशी विक्रीची पद्धत म्हणजे शेतकरी आपल्या मालाची विक्री गावातील सावकाराला किंवा व्यापाऱ्याला करतात, जवळच्या व्यापाऱ्याला करतात, आणि त्यातून त्याची मोठी हानी होते, मोठी नुकसान होतं, मोठी फसवणूक होत असते। पडत्या भावाला किंवा कमी भावाला माल विक्री केली जाते। भारतातील शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीची दुसरी पद्धत म्हणजेच गावातील आठवडे बाजार आहे। शेतमालाची विक्री ते आठवडे बाजार जाऊन करतात। जसं शेतमाल विक्रीची तिसरी पद्धत म्हणजे शेतकरी आपला शेतमाल आपल्या खेड्यापासून लांब अंतरावर असणाऱ्या बाजारपेठेतील गावातील किंवा शहरातील गाहूक विक्रेत्यांना विकतात। अशा रीतीने शेतकरी व त्यांचा शेतीतील माल खरेदी करणारा व्यापारी या दोघांमध्ये दलाल अथवा आडत्या मध्यस्थ इंटरमिडिएटरी म्हणून काम करतो। हे घाऊक व्यापारी मग त्यांची खरेदी केलेला माल किरकोळ व्यापाऱ्यांना किंवा किरकोळ
कारखान्यांना विकतात, जसे घाऊक व्यापारी कापूस जिनिंग फॅक्टरी या संदर्भित अशा स्वरूपांना विकत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलेलं असेल की एकूण जी काही हायरार्की आहे या चित्रपटीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ॲग्रिकल्चर मार्केटिंग सोर्स कसा आहे। जसं फार्मिंग म्हणजे शेती ती उत्पादन झालेला मार हा गावात विशिष्ट छोट्या छोट्या शहरांमधून येतो, सर मल्टीनॅशनल शहरांमध्ये जातो किंवा ज्या मोठ्या शहरांमध्ये हा विक्रीसाठी जातो, रुरल भागातील मार्केटमध्ये जातो। द प्रोड्यूस युजर द वेअरहाऊसिंग द डिस्ट्रीब्युशन मार्केट, त्याच्यानंतर ऑर्गनाइज रिटेलमध्ये, म्हणजे ही जी हायरार्की आहे, उत्पादन झालेलं माल शेतातून त्याचं परतवारी करणे, त्याची प्रक्रिया करणे, अशा स्वरूपाचं काम करून रुरल ॲग्री मार्केटमध्ये ते येतं, तिथून ते परत मोठ्या शहरांमध्ये जातं आणि अशा स्वरूपाचं ते कधी कधी एक्सपोर्ट गेटवे म्हणजे देशाच्या बाहेरसुद्धा जातं, त्याच्यानंतर रिटेल मार्केटमध्ये जातं, त्याचं डेस्टिनेशन होतं, म्हणजे कधी कधी ते देशाच्या बाहेरही जाऊ शकतं। अशा स्वरूपाचं जे फार्मिंग आहे ते आपण त्याची व्यवस्था, त्याचं परतवारीकरण करणं, त्याचं विक्री एकत्रीकरण करणे किंवा त्याचं मार्केट उपभोक्त्यापर्यंत जाईपर्यंत ते व्यवस्थित झालं पाहिजे, नाशवंत झालं नाही पाहिजे। आणि म्हणून ॲग्रिकल्चर मार्केटमध्ये प्रोसेस दॅट द इन्व्हॉल्व असेंब्लिंग द स्टोरेज प्रोसेस द ट्रान्सफॉर्मिंग द पॅकेजिंग अँड ग्रेडिंग अँड डिस्ट्रीब्युशन्स डिफरंट ॲग्रिकल्चर कम्युनिटीज द अक्रॉस द कम्युनिटी द मेजर अँड गव्हर्नमेंट टू इम्प्रूव द ॲग्रिकल्चर मार्केट, त्याच्यामध्ये रेग्युलेटेड मार्केट, डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, कोऑपरेटिव्ह मार्केट, द पॉलिसी इन्स्ट्रुमेशन, त्यानंतर मिनिमम सपोर्ट प्राईज MSP हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मिनिमम सपोर्ट प्राईज हे शेतकऱ्यांना देणं खूप आवश्यक आहे। मेंटेनन्स ऑफ बफर स्टॉक, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम PDS, ही जी काही महत्त्वाची पॉलिसी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते ग्राहकाच्या दृष्टीकोनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत। शेतकरी आपला माल एकदा दलाल किंवा एकदा व्यापाऱ्याला विकून मोकळा होतो, मात्र सरकारचं ते काम आहे ते मिनिमम सपोर्ट प्राईज त्यांना उपलब्ध करून देणे। मिनिमम सपोर्ट प्राईजद्वारे शेतकऱ्यांच्या मालाची योग्य प्रकारे विक्री होत असते, त्यातून तो माल सामान्य ग्राहकाकडे बफर स्टॉकच्या माध्यमातून, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या माध्यमातून तो सामान्य ग्राहकापर्यंत, सामान्य लोकांपर्यंत पोहोचत असतो। तर या सगळ्यांची परतवारी करणे, यांची एकत्रीकरण करणे किंवा यातून चांगल्या प्रकारचा माल शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे हे फार महत्त्वाचं असतं। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाच्या विक्रीसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या कोणी उपलब्ध करून द्यायच्या, द बेसिक फॅसिलिटी ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंग, या संदर्भात जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते राज्य सरकार, पंचायत समिती, बाजार समित्या या सगळ्यांचं काम आहे की ही विक्री व्यवस्था कशा पद्धतीने केली पाहिजे, एकूण एकत्रीकरण, प्रतवारी प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक या सगळ्यांचा चांगल्या पद्धतीने विल्हेवाट मालाची बाजारपेठेपर्यंत लावली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला अतिशय चांगल्या पद्धतीचा माल भाव मिळाला पाहिजे, त्यातून शेतकऱ्यांनी केलेली गुंतवणूक त्यातून निघाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या एकूणच दळवळणाच्या सुविधा, त्याच्यानंतर साठवणूक सुविधा, वाहतुकीचे गोदाम, विक्री व्यवस्था, बाजारपेठ, सहकार खरेदी, अशा अनेक स्वरूपाच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत ते निर्माण करून देणं गरजेचं आहे। शेतमालाच्या विक्रीसाठी आवश्यक असणारी ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्यामध्ये बेसिक फॅसिलिटी ऑफ ॲग्रिकल्चर मार्केटिंगसाठी, आपल्या शेतमालाची सुरक्षितपणे साठवणूक करण्यासाठी गोदामाची, साठवणूकग्रहांची आवश्यकता असते, वाहतूक दळवणाच्या स्वस्त व पुरेशी सुविधा शेतकऱ्यांच्या शेतमाल बाजारपेठेपर्यंत विक्रीसाठी नेण्याकरता आवश्यक असतात, त्या उपलब्ध नसतील तर खेड्यातच सावकार किंवा व्यापाऱ्याला किंवा एकूण दलालाला तो माल विकला जातो, या ठिकाणी मोठी फसवणूक होत असते। शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य किंमत मिळेपर्यंत प्रतीक्षा करणे, शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य किंमत येईपर्यंत थांबले पाहिजे अथवा प्रतीक्षा केली पाहिजे, नाहीतर कमी किमतीला आपला माल शेतातील शेतकऱ्यांना नाविलाजाने विकावा लागतो, हा शेतकऱ्यांचं दुर्दैव्य आहे। सावकार महाजन एकतर तगादा लावत असतात की दिलेलं कर्ज कधी भेटतो किंवा दिलेला पैसा रिटर्न कधी होतो, यामध्ये शेतकऱ्यांना वाटते की जो काय माल जाईल त्या भावाने जाईल, आणि म्हणून ते
सामान्य कमी दराला शेतमाल विकण्याचा प्रयत्न करतात. शेतकऱ्याला हंगामानंतर लगेच आपल्या शेतमालाची विक्री करावी लागते, त्याच्या मालाला चांगली किंमत मिळू शकत नाही कारण हंगामानंतर शेतमालाची आवक बाजारात वाढलेली असते, किमतीत कमी किमतीत ते माल विकावा लागतो, त्यामुळे शेतमाल तयार झाल्यानंतर काही काळ वाट बघू शकत नाही. बाजारातील किमती वाढू लागल्यावर शेतकऱ्याला आपल्या मालाची विक्री करणे शक्य नसते कारण त्यांना त्यांच्याकडे साठवणूक व्यवस्था नसते किंवा एकूणच त्यांची तेवढी आर्थिक ते नस मजबूत नसतात आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेतील विविध मालाचे बाजारभाव याची माहिती नसते. बाजारभावाची माहिती नसल्यामुळे सुलभपणे वेळेच्या वेळी मिळाली पाहिजे, तसं ते न झाल्यास कमी किमतीला देऊन त्यांची मोठी फसवणूक केली जाईल अशी व्यवस्था इथं दलालांनी केलेली आहे. दलाल आता मध्यस्थांची संख्या जितकी अधिक तितका दलालांचा नफा व प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला मिळणारा मोबदला हा कमी, अशा स्वरूपाचे घडण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विक्री व्यवस्थेत दलाल आता मध्यस्थांची संख्या कमी करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या शेतमालासाठी विविध संस्था संघटित झाल्या पाहिजेत. मालांच्या चढउतार करण्याच्या सोयी सुविधा, प्रमाणीकरणांच्या सोयी, दर्जा नियंत्रण करण्याच्या सोयी इत्यादीसारख्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी शासन आणि तत्सम गोष्टी उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. तसेच शेतकऱ्याला गरजेपुरता कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळण्यासाठी, त्यांच्या मालाची विक्री होण्यासाठी वाहतूक, साठवणीच्या सुविधा, योग्य वेळ वित्त पुरवठा, बाजारविषयक माहिती अशा अनेक घटक शेतकऱ्यांना आवश्यक असतात. भारतामध्ये शेतमाल विक्री करण्याच्या पद्धतीमध्ये खेड्यात विक्री, बाजारात विक्री, सहकारी विक्री, खरेदी विक्री महासंघ, भारतीय अन्नधान्य महामंडळामध्ये शेतीमालाची विक्री अशा स्वरूपाचे बाजार विक्रीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालांची विक्री होत असते. प्रामुख्याने शेतमाल विक्री करण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन भाग पडत असतात. पहिला जो भाग आहे तो म्हणजे नियंत्रित बाजार. या बाजारात शेतमालांची खरेदी विक्री नियमानुसार होते. या बाजाराच्या नियमनासाठी बाजार समिती नेमली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळून त्याची फसवणूक होत नाही. त्यानंतर अनियंत्रित बाजार. या बाजारात अनेक मध्यस्थ असतात. वस्तूची किंमत गुप्त ठेवली जाते. वस्तूच्या किमतीमधून दलाली, हमाली, धर्मार्थ इत्यादींची कपात केली जाते. भारतात अशा स्वरूपाच्या अनियंत्रित बाजाराचा मोठा सुळसळाट आहे. या बाजारात अनेक मध्यस्थ असतात, अनेक दलाल असतात. वस्तूची किंमत गुप्त ठेवून सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करतात व अनियंत्रित स्वरूपाची बाजारपेठ तयार करत असतात. नियंत्रित बाजारपेठेतून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळू शकतात. वस्तूच्या किमतीमधून दलाली, हमाली, धर्मार्थ इत्यादी स्वरूपाच्या ज्या काही अनियंत्रित स्वरूपाचे घटक आहेत ते यातून ते काढत असतात. आणि अशा प्रकारे सामान्य शेतकरी अशा प्रकारे फसले जाऊ शकतात. तर या प्रकारे शेतमालांच्या विक्री आवश्यक असणाऱ्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, दळणवळण सुविधा, साठवणूक सुविधा, वातावरणीकृत गोदाम, विक्री व्यवस्था, बाजारपेठ, सहकारी खरेदी विक्री संघ, शेतमालाला योग्य भाव उपलब्ध असते, मध्यस्थ दलाल, मुक्त बाजारपेठ, बाजारपेठेचे ज्ञान, वित्त पुरवठा या ज्या काही सोयी सुविधा आहेत ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतातील शेतमाल विक्री पुढील जे काही आव्हाने आहेत ते आव्हाने आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. एकूण साठवणूक सुविधेंचा अभाव मोठा आहे, म्हणजे गोदामांचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय शेतकऱ्यांकडे आपल्या मालाची शास्त्रशुद्धपणे साठवणूक करण्याची सोय नाही आहे. बरेचदा धान्य पोत्यात ठेवले जाते, काही ठिकाणी कणक्यांमध्ये साठवले जाते, त्यामध्ये मग कीड लागणे, उंदीर लागणे, ऊल यामुळे धान्याचे रक्षण होऊ शकत नाही किंवा धान्याचा दर्जा घसरतो, त्याला योग्य किंमत मिळत नाही. एका अंदाजानुसार शेतकऱ्याकडे एकूण उत्पादनाचा केवळ 10-20% अन्नधान्याचा नाश सदोष साठवणूकमुळे होत असतो. हे वास्तव आहे. सामान्य शेतकरी ग्रामीण भागामध्ये ओलसरपणा येतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या किडे किंवा उंदीर लागून त्यांना 10-20% ते खराब होऊन जातं. म्हणजे अशा प्रकारे बाजारपेठ संग्रहगृह किंवा गोदामांचा अभाव आढळतो. गोदामे व संग्रहगृह स्थापन झाली तर शेतकरी चांगल्या किंमत मिळेपर्यंत आपला माल गोदामात ठेवू शकतो. भारतात फळे, फुले, भाजीपाला यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात जरी होत असले तरी जागतिक पातळीवर जागतिक बाजार
बाजारात या वस्तूंची मागणी आहे, मात्र या वस्तू नाशवंत असल्याने त्या शेतकऱ्यांच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांची निर्यात करता येत नाही, त्यामुळे स्थानिक बाजारातच त्या मिळेल त्या किमतीला विकाव्या लागतात। म्हणजेच साठवणूक सुविधा नसल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना ते चांगल्या प्रकारची किंमत मिळू शकत नाही किंवा त्या बाजारपेठेपर्यंत ह्या चांगल्या प्रकारच्या वस्तू पोहोचू शकत नाही। त्यानंतर प्रतीक्षा क्षमतेचा अभाव, हा जो प्रतीक्षा क्षमतेचा जो घटक आहे तो म्हणजे भारतीय सीमांत व लहान शेतकऱ्यांना उपभोगासाठी तसेच उत्पादनाच्या काळात निर्माण झालेली किंवा देणी परत करण्याचं जी काही रोख पैशाची गरज असते, बरेचदा गावातील मोठ्या जमीनदाराकडून सावकाराकडून अथवा व्यापाऱ्याकडून कर्ज घेतले जाते। बी बियाणे, खते, रासायनिक जे काही औषधे आहेत, घर खर्च इत्यादीसाठी त्या कर्जाची परतफेड करावी लागते, किंवा लग्न समारंभ आहे किंवा सण उत्सव आहे, अशा अनेक कारणांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांची आपल्या मालाला योग्य किंमत मिळेपर्यंत थांबण्याची प्रतीक्षा क्षमता नसते। त्याला आपले उत्पादन हंगामानंतर त्वरित विकावे लागते। हंगामात शेतमालाचा जो पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यांच्या किमती पडलेल्या असतात, एकूण कमी किमतीला आपला माल शेतकऱ्यांना नाईलाजाने विकावा लागतो। शेतमाल विक्री खरेदी करणारे व्यापारी मात्र मालाची साठवणूक करतात आणि योग्य संधी साधून शेतमालाच्या किमती वाढवू लागल्यानंतर त्या विक्री करतात। अशा प्रकारे शेतकऱ्यांची क्षमता नसताना दलाल आणि मध्यस्थ मोठे होत असताना आपल्याला बघितलेलं आहे। त्याच्यानंतर मध्यस्थ व दलालाची मोठी साखळी बाजार व्यवस्थेत आहे, मार्केट व्यवस्थेमध्ये आहे। भारतात शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये शेतकरी व त्यांच्या मालाचा उपभोग घेणारे उपभोक्ते यांच्यामध्ये दलाल, आडते, व्यापारी, मध्यस्थांची साखळी फार मोठी आहे। त्यामुळे शेतमालाच्या विक्रीमध्ये त्या दलाल व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आडत मिळते। उपभोक्त्याला द्यावी लागणारी वस्तूची किंमत खूपच अधिक असते। उपभोक्त्याने दिलेल्या या किमतीमध्ये त्या मालाचा प्रत्यक्ष उत्पादकाला मात्र अतिशय अल्प मोबदला मिळतो। थोडक्या दलालाच्या या मोठ्या साखळीने शेतकरी, उपभोक्ते या दोघांची आर्थिक पिळवणूक होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागतं आणि म्हणून दलाल, मध्यस्थ यांचा सुळसुळाट विक्री व्यवस्थेमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात असतो। विशेषतः शेतकऱ्याकडून घेऊन जो विकणारा जो दलाल किंवा विक्रेता आहे तो अतिशय कमी किमतीला माल घेऊन चढ्या विक्रीने ग्राहकांना विकतो। एक तर ग्राहकाची फसवणूक होत असते आणि एकीकडे शेतमाल उत्पादकांची सुद्धा फसवणूक होत असते। म्हणून सीमांत शेतकरी, लहान शेतकऱ्यांची या ठिकाणी अतिशय कुचंबाणा होत असताना दिसून येते। त्याच्यानंतर वाहतूक दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, शेतमाल खेड्यापर्यंत उत्पादन केला, शेतमाल हा खेड्यात उत्पादन केला जातो, ग्रामीण भागात उत्पादन केला जातो, तो बाजारपर्यंत येई नेण्यासाठी वाहतूक दळणवळणाच्या सुविधा स्वस्त आणि विपुल स्वरूपात असणे आवश्यक आहे। मात्र भारतात ग्रामीण भागात वाहतूक आणि दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत, त्यामुळे मुख्य बाजारपेठेशी जोडणारे जे काही रस्ते आहेत त्यामुळे वाहतूक व खर्चिक असणारे जे काही भाडे आहेत त्यांना परवडत नाही। नाईलाजाने कमी किमती स्थानिक भागातच शेतमालाची विक्री करून आपला उदरनिर्वाह शेतकऱ्यांना करावा लागतो आणि म्हणून वाहतूक व दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठा नुकसान सहन करावं लागतं। त्यानंतर प्रमाणीकरण व प्रतवारीकरणातील दोष जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तूचे प्रमाणीकरण होणे व त्यांना प्रतवारीकरण ग्रेडिंग होणं आवश्यक असतं, मात्र भारतात कृषी मालाच्या बाबतीत प्रमाणीकरण व प्रतवारीकरणाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे। वेगवेगळ्या शेतमालाची प्रतवारी करण्याऐवजी चांगल्या व वाईट मालाचा भेसळ विक्री करून त्यामध्ये परिणामी शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही। अशा स्वरूपाचे जी काही वेगवेगळ्या शेतमालाची प्रतवारी करण्याची करण्याऐवजी चांगल्या वाईट मालाचा भेसळ करून सामान्य ग्राहकांची, सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करून होते, परिणामी शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही। अशा प्रकारे दलाल, विक्रेते अशा प्रकारे फसवणूक करत असतात। बाजारविषयक माहितीचा अभाव, शेतकऱ्यांना बाजारविषयक माहितीचा अभाव असतो, बाजाराचं ज्ञान नसतं, कधी आवक होते, कधी बाजारात भाव वाढतो, कधी खाली होतो, शेतकऱ्यांना बाजारातील परिस्थिती विषयक माहिती नसल्यामुळे, माहितीचा अभाव असल्यामुळे विशेषतः बाजार विविध शेतमालाच्या प्रचलित किमती काय आहेत, त्यांची आवक किती आहे, कोणती माहिती, याची कोणतीही माहिती शेतकऱ्यांना नसते। परिणामी शेतकऱ्यांना आपल्या शेतमालातील बाजार जेव्हा काही आणायचा निर्णय घेणे हे अवघड असते आणि म्हणून ज्यांना अशा स्वरूपाचं ज्ञान किंवा माहिती असतं ते योग्य वेळी बाजारात आपला माल घेऊन येत असतात आणि एकूणच शेतकऱ्यांच्या त्याला चांगल्या प्रकारचा
चांगल्या प्रकारचा मोबदला मिळत असतो. त्यानंतर सगळ्यात मोठं जे काही आव्हान आहे ते खोटी वजने व मापे, शेतकऱ्यांना अधिकच माल आपल्या याच्यामध्ये घालून घेतात. शेतकरी अज्ञान व निरक्षण असल्यामुळे व्यापारी खोट्या वजन मापाचा अवलंब करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागतो. खोटी मापं वजने देऊन शेतकऱ्यांचा अधिकचा धान्य आणि अधिकची माल आपल्या ह्याच्यात करून घेतात. त्याच्यानंतर वित्तपुरवठ्याच्या अपुरा सुविधा. वित्तपुरवठा हा एक शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतमाल तयार झाल्यापासून ते योग्य किंमत येईपर्यंत विक्री थांबायचे झाले तर बऱ्याच कालावधी लागतो. या काळात शेतकऱ्यांना पैशाची गरज असते, या काळात वित्तपुरवठ्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध नसते, त्यामुळे शेतकरी मिळेल त्या किमतीला आपला माल विकत असतो. अशा प्रकारे शेतमालाच्या ज्या काही सुविधा मिळणे गरजेचं आहे ते काही मिळत नाहीत. आणि म्हणून असंघटित उत्पादक, भारतात शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत असंघटित शेतकरी असल्याने शेतमालाचे अज्ञान, माल विक्रीची गरज, व्यापाराचे गैरव्यवहार इत्यादी शेतकऱ्यांचे नुकसान अधिक होते. सध्या सहकारी विक्री व्यवस्थेमुळे फरक पडलेला असला तरी सहकारांचा पुरेसा प्रमाण प्रसार झालेला नाही आहे. ग्रामीण भागात खरेदीदाराकडून असंघटित शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या होत असते. दलाल विक्रेते हे संघटित स्वरूपाचे असतात आणि नियंत्रित स्वरूपाची बाजारपेठ निर्माण करून कृत्रिम साठवणूक करू शकतात. अशा प्रकारे असंघटित शेतकऱ्यांना उत्पादकांना त्याचा मोठा त्रास होऊ शकतो, मोठा नुकसान सहन करावं लागतं. त्याच्यानंतर किरकोळ देणीघेणी असतात शेतकऱ्यांनी. विविध मध्यस्थांच्या नावाखाली किरकोळ देणीघेणी लावतात. दलालाची दलाली, व्यापाराची तोलाई, हमालीचं हमाली, धर्मदाय, इतर शुल्क देणी द्यावी लागतात. परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात घट होते. अशा रीतीने शेतमाल विक्री व्यवस्थेत अनेक दोष आव्हाने मात्र सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले दिसून येते. अशा प्रकारे भारतीय विक्री व्यवस्थेसमोर मोठे आव्हाने आहेत. ते शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं बाजारपेठ, चांगल्या प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकत नाही आहेत. आणि म्हणून भारतातील जी काही बाजारपेठ आहे, विक्री व्यवस्था आहे, ती अतिशय मागासलेली स्वरूपाची दिसून येते. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. इथे शेतकरी नाही तर दलाल आणि मध्यस्थच शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झाले दिसून येतात. त्याच्यानंतर दुसरा जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शेतमालाची विक्री व्यवस्था करण्यासाठी केलेल्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या आपण बघूयात. शेतमालातील विक्रीसाठी उपाययोजना: नियंत्रित बाजार, सहकारी विक्री व्यवस्था, वाहतूक दळणाच्या सुविधेत वाढ, बाजारविषयक माहिती, प्रमाणित वजन मापनांचा वापर, गोदामे, शीतगृहे, प्रतवारी प्रमाणीकरण, वित्तपुरवठा, बाजारपेठ व विक्री संदर्भातील मार्गदर्शन, आधारभूत किमती आहे. या काही उपाययोजना आहेत ते सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना लाभवणे गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा मोबदला मिळू शकतो. त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे नियंत्रित बाजार. सरकारने ज्या विविध उपाययोजना केल्या आहेत त्यामध्ये नियंत्रित बाजाराची स्थापना सर्वात महत्त्वपूर्ण मानली जाते. शेतमालाच्या खरेदी विक्रीत दलाल, आडत्या केल्या जाणाऱ्या गरिबांना आळा घालण्यासाठी वजन मापनाच्या बाबतीत सुसूत्रीकरण आणणे, शेतकऱ्यांच्या त्यांच्या मालाला योग्य मोबदला प्राप्त करून देणे हे नियंत्रित बाजार स्थापण्यामागे महत्त्वाचा उद्देश असतो. मात्र भारतात 1991 250 आसपास नियंत्रित बाजार होते. 61 मार्च 1999 6,970 एवढी संख्या अनियंत्रित बाजारांची होती. त्याच्यानंतर ज्या काही नियंत्रित बाजाराचे नियंत्रण व्यवस्थापन करणारी ज्या काही एक बाजार समिती नेमली जाते, ज्या बाजार समितीमध्ये राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, व्यापारी, शेतमालाची खरेदी करणारे दलाल इत्यादी त्यांचे प्रतिनिधी असतात. ही बाजार समिती राज्य सरकारकडून विशिष्ट कालमध्येसाठी नेमली जाते. शेतमालाच्या बाजारातील गैरव्यवहार टाळणे, शेतकऱ्यांना आपला योग्य माल योग्य किमतीला विकण्यासाठी इथे परवानगी दिली जाते. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे सहकारी विक्री व्यवस्था. शेतकऱ्यांच्या सहकार विक्री संस्था स्थापन करून त्याद्वारे शेतमालांची विक्री करावी लागते. अशा भारतीय पतपुरवठा पाहणी समितीने शिफारस केली. त्यानुसार विविध शेतकऱ्यांनी सहकार विक्री व्यवस्था स्थापन करून शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्वावर बाजारांची स्थापना करतात. सहकारी बाजारामुळे शेतातील माल विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांचे उच्चाट होऊन शेतकरी आपल्या फसवणूक टाळू शकतो. स्वतः चांगल्या प्रकारचा माल सामान्य ग्राहकापर्यंत पोहोचून चांगल्या प्रकारचं उत्पन्न
प्राप्त करू शकतो। वाहतूक व दळणवळण सुविधेतील वाढ। वाहतूक दळणवळण सुविधा गाव तिथे रस्ता सर्व खेडे मुख्य शहराशी जोडले जाऊन शेतीतील झालेला उत्पादनाचा माल ही बाजारपेठेमध्ये योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोहोचला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो। आणि म्हणून बाजारविषयक माहिती असणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे। त्यानंतर शेतमालाच्या बाजार व बाजारातील किमती, आकाशवाणी, वर्तमानपत्रे, मासिके, त्याच्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर प्रमाणित वजनमापनाचा वापर, सरकारने प्रमाणित केलेली जी काही प्रमाणित मापन वजन कायदा आहे त्यानुसार मेट्रिक पद्धतीनुसार तयार केलेली नवीन वजनमापे वापरायची सक्ती केली जाऊ शकते। त्यामुळे चुकीची किंवा प्रमाणित वजनमापे वापरून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे। त्यानंतर गोदामे व शीतगृहे, शेतकऱ्यांना अशा प्रकारची गोदामे आणि शीतगृहे उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा माल हा बाजारपेठेपर्यंत जाईपर्यंत तो शेतकऱ्यामध्ये उपलब्ध राहू शकतो। जसे फळे, भाजीपाला, वेगळ्या प्रकारच्या भाज्या, बटाटे, मांस, दूध हे नाशवंत पदार्थांना चांगल्या प्रकारे साठवणूक ठेवून तो मार्केटपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर प्रतवारी व प्रमाणीकरण, शेतकऱ्याला दर्जा आणि प्रतिनुसार किंमत मिळावी म्हणून सरकारने 1937 कायदा केला। त्यानुसार शेतकी खात्याकडून मालाची प्रत ठेवता येते। सरकारने प्रतवारी केंद्र स्थापन केली आहे, जो माल चांगल्या प्रतीचा आणि आईमार्ग हे चिन्ह दाखवले आहे। मात्र अशा मालाला चांगली किंमत व मोठी मागणी येते। मात्र अशा स्वरूपाचे जी काही हे आहेत ते प्रतवारी प्रमाणीकरण टाळले जात असलेले आता दलाला खून दिसून येतात, कारण दलाल नफेखोरीच्या माध्यमातून किंवा अधिकच्या याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहकाचे आणि सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करून। त्याच्यानंतर वित्तपुरवठा हा एक कायमचा मोठा प्रश्न आहे। शेतमालाच्या आधारे बँकाकडून कर्जपुरवठा करण्याची सोय करून दिली जाते, त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळेपर्यंत शेतकरी थांबू शकतो। मात्र तसं होत असताना दिसून येत नाही। बँका सामान्य शेतकऱ्यांना किंवा शेत उत्पादकाला कर्ज देत नाही आहे, टाळाटाळ करतात, अनेक कागदपत्राचे जाचकाठीमध्ये अडकवले जातात, त्यामुळे अशा स्वरूपाचा वित्तपुरवठा सामान्य शेतकऱ्यांना होत नाही। बाजारपेठा व विक्री संदर्भातील मार्गदर्शन, डायरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन याद्वारे निरनिराळ्या बाजारपेठांची पाहणी करून मार्गदर्शन केले जाते। त्यानुसार शेतमाल, फळबाग उत्पादने, पशु उत्पादने इत्यादींच्या विक्रीचा अभ्यास केला जातो। मार्केटिंग प्लॅनिंग अँड डिझाईन सेंटर ही संस्था निवडक फळांच्या व भाजीपाल्यांच्या विक्री संदर्भात पॅकेजिंग, प्रतवारी, वाहतूक यांचा अभ्यास करून मार्गदर्शन करते। अशा प्रकारे बाजारपेठा व विक्री संदर्भातील मार्गदर्शन अनेक संस्थांच्या माध्यमातून, अनेक NGOच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना करून देत असताना दिसून येतात। मात्र याचा जास्त फायदा अजून शेतकऱ्यांना झालेला दिसून येतो। शेतकरी अजूनही अज्ञान आणि अंधकारात जीवन जगतो, त्यांना ह्या सगळ्या घटकापासून खूप वंचित ठेवलेलं दिसून येतं। त्याच्यानंतर आधारभूत किमती हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। शेतमालाच्या किमती हंगामापूर्वी जाहीर करून सरकार शेतमाल खरेदी करते, त्यामुळे शेतकऱ्यांना किमान किंमत मिळणं अपेक्षित आहे, पण तसं होत असताना दिसून येत नाही, कारण हमीभाव सरकार डिक्लेअर करतं आणि बाजारपेठेमध्ये दलाल, विक्रेते किंवा मध्यस्थ मालाची साठवणूक करतात आणि ते किमती ठरवतात आणि सामान्य शेतकऱ्यांची, सामान्य उत्पादकांची, सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करताना दिसून येते। आणि म्हणून भारतात शेतमाल विक्रीसाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्या राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समित्या, बाजार समित्या यांच्या माध्यमातून त्याला संरक्षण देणे गरजेचे आहे। त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे सहकारी विक्री व्यवस्थेचे फायदे। सहकारी विक्री व्यवस्थेमध्ये काय फायदे आहेत तर मध्यस्थांचे उच्चाटन होऊ शकते, सहकारी खरेदी विक्री संस्थामुळे मध्यस्थांचे उच्चाटन होऊन शेतकऱ्यांना कमी कमिशन द्यावे लागते, सहकारी संस्था प्रत्यक्ष उपभोक्त्यांना माल विकतात त्यामुळे दोघांचा फायदा होतो। आता सध्याच्या अलीकडच्या कालखंडामध्ये काही असे बाजारपेठ सरकारने थेट शेतकऱ्यांचा माल हा ग्राहकापर्यंत पोहोचण्या दृष्टिकोनातून काही आठवडे बाजार असतील किंवा वस्ती बाजार असतील किंवा शहरांमध्ये आता वेगवेगळ्या भागांमध्ये अशा जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत की जो शेतकरी आपला माल प्रत्यक्ष विक्रीसाठी सामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतो। आणि म्हणून या ठिकाणी मध्यस्थ
येत नाहीत, दलाल येत नाहीत, आणि म्हणून सामान्य शेतकऱ्यांनाही ते फायदा होत असतो. हा चांगला दृष्टिकोन आहे. त्याच्यानंतर सौदाशक्तीतील वाढ सहकारी तत्वावरील शेतमालांची विक्री केल्याने शेतमालांची सौदाशक्ती वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाला योग्य भाव मिळतो, चांगल्या पद्धतीची प्रतवारी मिळते. त्याच्यानंतर साठवणुकीची सुविधा, सहकारी संस्था शेतमाल विक्रीसाठी व्यवस्था करीत असते, गोदामे बांधणे, त्यामुळे त्यांचा माल सुरक्षित राहतो, शीतगृह बांधणे, गोदामात ठेवलेल्या धान्याची पावती देणे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, अशा स्वरूपाच्या सुविधा सहकारी विक्री संस्थेमार्फत केले जातात. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची क्षमता वाढवणे, सहकारी विक्री संस्था मालाच्या मोबदल्यात तात्पुरत्या स्वरूपात उचल देते, त्यामुळे शेतकऱ्यांची रोख पैशाची गरज पूर्ण होऊन त्याची प्रतीक्षा क्षमता वाढते आणि योग्य वेळी तो माल विक्रीसाठी काढत असतो. त्याच्यानंतर शेतमाल वाहतूक, शेतकऱ्यांना शेतमालाची ज्यादा किंमत मिळू शकते, जिथे वाहतुकीची सुविधा कमी आहेत, चांगल्या प्रकारच्या दळणवळणाचे साधनं आहेत, त्या ठिकाणी निश्चितपणे सामान्य शेतकऱ्यांना उत्पादकांना त्याचा फायदा होतो. विक्री संस्था, सहकारी संस्था शेतमालावर क्रिया प्रक्रिया करून, उदाहरणार्थ तेलबियापासून तेल बनवणे, हरभऱ्यापासून डाळ, तूर, मूगपासून या डाळी तयार करणे, इत्यादीसारख्या प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योग सहकार तत्वावरती किंवा पंचायत समितीच्या मार्फत अशा प्रकार शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्याच्यानंतर इतर जे फायदे आहेत, सहकारी संस्था शेतकऱ्यांना खते, बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते उपलब्ध करून देतात, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो. अशा प्रकारे शेतकऱ्यांचा फायदा होऊन शेतकरी चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकतो. सहकार भावना वाढते. सहकारी विक्री व्यवस्थेमुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये सहकारी भावना वाढीस लागून त्यामध्ये ऋणानुबंध तयार होतो, त्यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते. शेतकरी आनंदी राहू शकतो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार इत्यादी राज्यामध्ये सहकारी विक्री संघ आहे, त्याची चांगली प्रगती आपल्याला झालेली दिसून येते. त्याच्यानंतर प्राथमिक सहकारी विक्री संस्थांची संख्या 6,000 जास्त आहे, त्यापैकी 3,500 या विशिष्ट वस्तू विक्री करणारे आहेत. राज्यपातळीवर सहकारी विक्री संस्था संघांची स्थापना 29 आहे, त्याच्यानंतर संघांची संख्या 29 आहे, त्यानंतर विशिष्ट वस्तू विक्री संस्था संघांची संख्या 16 आहे. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ नाफेड स्थापना केलेली आहे. अशा रीतीने संपूर्ण देशात सहकारी विक्री संस्थेचे जाळे पसरलेले आहे. त्यातून सामान्य शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकेल असं नाफेड किंवा सहकारी विकास महामंडळ काम करेल अशी अपेक्षा दिसून येते. मात्र सामान्य शेतकरी निश्चितपणे कधी स्वीकारला जाईल तर त्याच्या मालाला योग्य किंमत मिळेल, हमीभाव मिळेल, जेणेकरून शेतकरी आणि ग्राहक यामध्ये ऋणानुबंध सहसंबंध निर्माण होतील आणि एकूणच शेतकऱ्याच्या मालाला चांगल्या प्रकारची किंमत मिळेल आणि ग्राहक आणि उत्पादक यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध तयार होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जी काही आव्हाने बघत आहोत त्यामध्ये विक्री व्यवस्था एक मोठं आव्हान आहे, ते आपण या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतरच्या भागामध्ये आपण पुढच्या भागामध्ये ग्रामीण उद्योजकता, रुरल एंटरप्रेनरशिप हा घटक बघणार आहोत. हा शेवटचा घटक आहे. त्याच्यानंतर आपण ज्या काही वेगवेगळ्या भारतातील कृषीच्या अलीकडील ज्या काही प्रवृत्ती आहेत, रिसंट ट्रेड इन ॲग्रिकल्चर हा घटक पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.